काल ठाकरे गटाची पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या होम ग्राउंडवर सभा झाली. याआधी पाचोरा आणि जळगावमध्ये राजकारण चांगलंच तापलेलं होतं. खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडालेली होती. यावेळी राऊत यांच्या एका टीकेला पाटील यांनी उत्तर देताना, आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत, संजय राऊत यांना आंदोलन कसं करतात माहीत नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. तर यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस देखील चांगलेच आक्रमक झालेली दिसली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. तसेच महाराष्ट्रात अशी गुंडागर्दी नाही चलेगी असं म्हटलं होतं. त्याबरोबर हा विषय आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगू असंही त्या म्हणाल्या होत्या.